स्विफ्ट 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 कस्टमरची रिक्वायरमेंट शॉर्ट स्विफ्ट पाहिजे, कस्टमरला पाहिजे शॉर्टमध्ये स्विफ्ट, ते पण डिझेलमध्ये, ते पण बजेटमध्ये। तर आज घेऊन आलो आपल्यासाठी शॉर्टमध्ये स्विफ्ट, ते पण डिझेलमध्ये, आणि 2013 मॉडेल आहे मित्रांनो। जर तुम्ही गाडी व्हिडिओमध्ये बघत असाल, एकदम जाळण धुपण आहे गाडी, 2013 चार टायर बटन, 2013 सेकंड ओनर गाडी आहे, आणि मारुती सुझुकी स्विफ्ट VDI मॉडेल आहे 2013। जर मित्रांनो तुम्ही इंटेरियर कुशन वगैरे बघितलं असेल, व्हिडिओमध्ये बघतच असाल, कुशन टाईट कंडिशनला आहे, इंजिन एकदम कडक कंडिशनला आहे, इंजिन सस्पेन्शन गिअरबॉक्स, तुम्ही या चारही गोष्टी जर बघत असाल, त्या गोष्टीबद्दल आपली जिम्मेदारी। त्याच्यामध्ये जर तुम्ही कंडिशन बघायला गेलात, तुम्ही चार टायर बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असतील मित्रांनो। या गाडीचं इंटेरियर वगैरे आणि आजचं या तुकड्याचं जे मार्केट आहे ना, लोकांना पर्सनल यूजसाठी गाडी ही पाहिजे आहे आणि आपल्याकडे ती अवेलेबल आहे। जयमेश ऑटो मॉल हा माजलगावमध्ये बीड जिल्ह्यात येत आहे। वारंवार सांगण्याचं कारण का, कस्टमर पहिल्यांदा फोन लावल्याच्या नंतर डायरेक्ट विचारतात की हे कुठं आहे। जी बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये जयमेश ऑटो मॉल आपला मॉल आहे। तर मित्रांनो ही शॉर्ट स्विफ्ट 2013 आणि नंबर बघा 77, गाडीचा नंबर 5477 नंबर आहे, पण 77 आपण त्याला केलेला आहे। 77 चाहत्यांसाठी स्पेशल गाडी अवेलेबल आहे, 2013 स्विफ्ट VDI आहे। फक्त आणि फक्त 4,31,000 रुपयामध्ये आपल्याला गाडी 2013 मिळून जाईल, 2013 शॉर्ट स्विफ्ट VDI सेकंड ओनर। लवकर करा, गाडी जास्त दिवस राहण्याची शक्यता नाही आहे, गाडी आताच अवेलेबल झालेली आहे। तुम्ही या गाडीचा पूर्ण व्हिडिओ बघून कॉल करू शकता, सगळी किंमत वगैरे सांगितलेली आहे। अदर डिटेल्ससाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आणि जयमेश ऑटो मॉलचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। का? कारण नवीन नवीन गाड्या आल्या तर तुम्हाला अपडेट मिळून जातील। तुम्हाला जर स्टॉक बघायचा असेल एकदा बघून घ्या, जयमेश ऑटो मॉलला असा स्टॉक अवेलेबल आहे। परमिटमध्ये डिझायर अवेलेबल आहेत, प्रायव्हेटमध्ये डिझायर अवेलेबल आहेत, स्कॉर्पिओ, इर्टिगा, प्रायव्हेटमध्ये क्रेटा, जे पाहिजे ते आपल्याकडे अवेलेबल आहे। कमर्शियल वस्तू आहेत, तुम्ही ज्या पण पाहिजे असतील त्या गाड्या बघू शकता। धन्यवाद।